बैलाक बरा वाटत ना हो प्रवा जरा गप रव बघावं तेव्हा भोकान पसरता ही काय रडूची जागा काय शोभे गायत्री मग खरं रड मी तू ना घराकडे जाऊन रडा बाय तुझ्यामुळे आमका हाय ताटकळ रवाचा लागता शोभा हळव्या अग त्याला काय करतला शिरा पडली ती पण हाय सर बैला काय झालं ना तास समजत नाही सर हा वहिनी असं आतल्यात रड चालतला आतल्यात रडला ना तर घुसमटला आता पण गोदे तुमच्याकडची पार्टी बैलाक लयच महागात पडली हा हो असं किती म्हणतोय तू हा अगो आम्ही सांगितले त्याका वडे खाऊ हा पण शिल्पान तरी सगळे वडे खा म्हणून सांगितलंस ना हा तर काय सांगतला उद्या तर सांगतला उडी दे आगीत तर तो उडी मारतलो काय गोदे काय माहीत खरंच उडी घातली तर मग काका मका माहित नाही पण या सगळं माझ्यामुळेच झाला अगो असं किती म्हणतोय तू माका वाटतं ना शिल्पा म्हणता तर बरा बरा शिल्पा तू किती मनाक लावून घेतस हे बघ या घटने तू स्वतः जबाबदार समज असेल ना तर बैल तुझ्यापेक्षा 10 पटीन जबाबदार अगो पण आता दोष कोणाचा ह्या बघण्यापेक्षा ना बैलाची तब्येत कशी आहे ह्या महत्वाचा आपण बरोबर काय झालं बैल शुद्धीवर इलो काय झालं घाला काय ओ थांबा डॉक्टर काय ओ थांबा गोंधळ करू नका सांगतय ना मी सांगतय अरे सांगतय काय बैलाचा काय झाला ना ता आधी वहिनी तास सांगतय ना वाय शांत रावा थांबा ना तू सांगतोय ना काय चाललंय या थांबा बैल शुद्धीर येऊ नाही अजून आणि डॉक्टर बोललेत की 24 तासाच्या आत शुद्धीर नाही येलो तर मग तुझा नरडा दाबीन मी आता जरा डॉक्टराव शुद्धीवर ना इलो तर म्हणजे काय तर मग काय खरं नाही खरं नाही म्हणजे तू कोमात जाऊ शकता असं म्हणत येते या सगळं माझ्यामुळे झाला अगो बाय तू स्वतः दोष नको देऊ गो मी काय म्हणतोय शांत राह तू शांत राह मीच ते का माझ्या हातून वडे भरवलंय ना मनाने असं झालं माका त्याचं प्रायश्चित्त घेऊचा म्हणजे काय करतल मी उपाशी पोटी देवळाच्या भोवती 100 प्रदक्षिणा घालते काय पण वाटल पण बैल बरवण्यासाठी मी काय पण करेन शिल्पा प्रदक्षिणा घाल पण उपाशी पोटी किती आधी पोटात काहीतरी घाल मग प्रदक्षिणा घाल उपाशी पोटी जर प्रदक्षिणा घातलंस ना तर बैलाक पण आवडायचा नाही तो सगळा काम भरल्या पोटानच करत असता आणि खरं सांगायचं तर संकष्टीचा उपास पण तुका काय झेपत नाही मी एकदा ठरवलंय ना मग मी तसाच करतल तुम्ही आधी जाऊन देवळात गाराणा घाला अजून बैल शुद्धीवर इलो नाही